कॉफी क्रिकेट आणि बरच काही। नमस्कार, मी अमोल कराडकर। नमस्कार, मी सुनंदन लेले। आणि साप्ताहिक सीसीबीके मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। लेले साहेब, ऑस्ट्रेलिया जिंकली किती आश्चर्यचकित करणारी गोष्ट झाली नाही का? किती 7 पैकी फक्त 6 वाच तर T20 वर्ल्ड कप जिंकलेत ते। कन्सिस्टन्सी नाहीये त्यांच्या टीम मध्ये असंच मला म्हणावंसं वाटतं। देवारे देवारे, या ऑस्ट्रेलियन महिला टीमला काय म्हणावं खरंच कळत नाही, पण कबूल केलं पाहिजे, सॅल्यूट केला पाहिजे, कारण ही टीम नुसती खेळायच्या दृष्टीने कौशल्याची नाहीये। ही टीम एकत्र मिसळलेली टीम आहे, एकमेकांच्या यशामध्ये आनंद घेणारी टीम वाटते, आणि त्याच्यापेक्षा ह्या स्पर्धेमध्ये खास करून त्यांना त्यांचा फिटनेस हा पहिलं तिरी घेऊन गेला असं मला वाटतं। कारण अमोल, आपण सेमीफायनल पाहिली, सगळ्यांना खूप दुःख झालं की इतक्या जवळ येऊन सुद्धा ऑस्ट्रेलियन टीमला अशी लढत कुणी देत नाही। भारतीय संघाने सॉलिड लढत दिली, पण त्यांना त्यांच्या फिटनेसनी पहिलं तिरी नेलेलं आहे, त्यांना त्यांच्या अनुभवानी पहिलं तिरी नेलं असं मला वाटतं। कारण 2 जे त्यांनी बाउंड्री लाईन वरती सेव्ह केले ते मी कधी विसरू शकत नाही। बाकी इंडियन टीम मधल्या बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या, त्या आपण बोलूच, पण मला वाटतं या ऑस्ट्रेलियन टीमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। म्हणजे एकीकडे लेडीज टीम त्यांची ऑन द रोल आहे, आणि दुसरीकडे जी जेंट्सची टीम आहे ती मात्र चांगलेच हेलकावे खातीये, खास करून भारताच्या दौऱ्यावर। सुनंदन, भारतीय महिला संघाच्या बाबतीत जे वाटतंय, एक साधारण एक आता परसेप्शन तयार होत आहे की दक्षिण आफ्रिकेचा जो पुरुष संघ आहे त्याच्याकरता जे बिरुद वापरलं जातं ते भारतीय महिला संघाला वापरायचं का? ते चोकर आहेत का? तुला काय वाटतंय? तो शब्द खूप जीवघेणा आहे आणि तो आवडत नाही। एकीकडे असं वाटतं की भारताची महिला ऍज वेल ऍज पुरुषांची टीम ही सातत्याने वर्ल्ड इव्हेंट मध्ये सेमीफायनल फायनल खेळ, ही गोष्ट नाकारून चालणार नाही की हे सातत्य सुद्धा आहे। जसं डेव्हिड फेरर नावाचा एक खेळाडू होता, टेनिस प्लेअरची मी गोष्ट करतोय, आयुष्यभर तो नंबर 5 रँकिंगला होता। कारण का? तर वरती होता रॉजर फेडरर, त्याच्यानंतर होता नदाल, त्याच्यानंतर होता मरे, आणि त्याच्यानंतर होता जोकोविच। या 4 जणांना सतत मी सांगतोय तुम्हाला की या 4 जणांनी याचा छळ केला, म्हणून तो कधी एकही ग्रँड स्लॅम जिंकू शकला नाही। पण डेव्हिड फेररची एक गोष्ट मी नेहमी मानली की तो कधीही क्वार्टर फायनलच्या अगोदर हारला नाही, हे सातत्य सुद्धा मानायला पाहिजे। त्यामुळे मी हे निम्म तोलीन की महिलांची आपली भारताची टीम, पुरुषांची भारताची टीम वर्ल्ड इव्हेंटला सेमीफायनल खेळतीये पण तिथे अडखळतीये, त्यामुळे मी चोकर्स लगेच म्हणणार नाही, पण असं म्हणेन की हे साऊथ आफ्रिकन टीमचं कसं होतं की साऊथ आफ्रिकन टीम इतकी चांगली असून ते धपकन हरायचे, भारताची टीम ऑस्ट्रेलियन टीमला हरवण्या एवढी तगडी आहे का, परिपूर्ण आहे का? तर स्पष्ट बोलायचं तर नाही वाटत, हे कबूल केलं पाहिजे। कारण बॉलिंग मध्ये कमतरता आहे, फिटनेस मध्ये कमतरता आहे, आणि फिल्डिंग मध्ये सुद्धा कमतरता आहे। या गोष्टी मान्य केल्या नाहीत, जसं मी नेहमी म्हणतो, चूक मान्यच केली नाही तर तुम्ही सुधारणा करणार कशी? तुझं काय मत आहे अमोल? मला एकच फक्त भीती वाटते, जसं तू म्हणलास की भारतीय क्रिकेट एकंदर महिलांना पण पुरुषांचा ते वाण नाही पण गुण लागलावाला प्रकार झालाय की काय, की चूक होते आमच्याकडून, हे मान्य केलं तर पुढे आपण जाऊ शकतो। जसं आत्ता तरी भारतीय महिला क्रिकेट या झोन मध्ये आहे की आम्हाला शक्य तेवढं आम्ही सगळं केलं, पण दुर्दैव, तर ते दुर्दैवावर ढकललं तर मग काही नाही होऊ शकत, एवढंच मला फक्त आता महिला क्रिकेटच्या बाबतीत वाटतंय। पण तू जे म्हणलास बरोबर उलट होते नाही का, की ऑस्ट्रेलिया आणि भारताचा महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया आणि भारताचा पुरुष संघ आणि वेगळ्या रंगातील कपडे, किती चान्स वाटतोय तुला सुनंदन? तू पोचलायस आता इंदोर मध्ये, इंदोर स्पेसिफिकली आपण नंतर येऊ, पण उरलेल्या 2 पैकी 1 टेस्ट मॅच न हरणे, म्हणजे आपण सिरीजच्या सुरुवातीला चर्चा करायला सुरुवात केली होती की भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये नक्की करण्यासाठी काय करावं लागेल प्रवेश, तर आत्ता अशी अवस्था आहे की भारत अजून एक मॅच जिंकला, तिसरी टेस्ट मॅच जिंकला भारत, की भारत 100% पोचला। ऑस्ट्रेलिया जर दोन्ही टेस्ट मॅच उरलेल्या हरले तर त्यांना इतर मालिकांवर डोळे लावून बसावं लागणार आहे की नक्की आपण पोचणार आहे ना, तर ते ऑस्ट्रेलिया साध्य करू शकते का वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल?
ते साध्य करतील, तडमडत काय होईना, साध्य करतील. कारण समोरच्या बाजूला ज्या 2 टीम आहेत की ज्यांच्याकडे त्यांना नजर ठेवायला लागेल, त्यांना जी कामगिरी करून दाखवायची आहे ती माझ्या मते तरी आत्ताच्या क्षणीला त्यांच्या अंगाबाहेरची आहे असं माझं मत आहे. कदाचित ते चुकू शकतात, परंतु ऑस्ट्रेलियन टीम मध्ये उलट्या पालट्या झालेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या ऍस्टन ऍगर भारताच्या दौऱ्यावरती आला पण राईट फ्रेम ऑफ माइंड मध्ये नाही म्हणून तो खेळला नाही. त्यांनी ट्रॅव्हिस हेडला पहिल्या टेस्ट मॅच मध्ये खेळवलं नाही. त्यांनी काय म्हणतात त्याला, बऱ्याचशा चुका ज्या झालेल्या आहेत, एक लेफ्ट आर्म स्पिनरला ते अचानक घेऊन आले, एकदम त्याला खेळवलं, या सगळ्या गोष्टीने आता पॅट कमिन्स त्याच्या आजारी आई सोबत थांबलेला आहे. कदाचित कदाचित असं होऊ शकतं की जे मी पहिल्या मागच्या पॉडकास्टच्या वेळेला आपल्याला म्हणलं होतं की ऑस्ट्रेलियन टीमचा कप्तान पॅट कमिन्स हा भांबावलेला भेदरलेला ससा झालेला होता. त्याला भारताला अटॅक कसं रोखावं हे कळत नव्हतं. भागीदारी चालू झाल्यानंतर त्याला ती तोडण्यासाठी फील्ड अरेंजमेंट मध्ये कित्येक वेळेला अक्षरशः म्हणजे खूप उघड तो करत नव्हता, पण तो स्टीव स्मिथ हातवारे करत होता की अरे काय फील्ड लावली. कारण एका वेळेला तर तो रॅनशॉ बॉलिंग करतोय आणि शॉर्ट लेगला त्याने फिल्डर लावला होता, जे मी मागच्या वेळेला बोलून दाखवलं होतं. आता त्याच्या अनुपस्थितीमध्ये स्टीव स्मिथ कॅप्टनशिप करणारे, हा कदाचित एक बदल ऑस्ट्रेलियाला थोडासा चांगल्या स्थितीत घेऊन जाईल. अर्थातच कॅमरून ग्रीन आणि स्टार्क परत येतात याचाही मोठा परिणाम होणार आहे, हे नाकारलं नाहीच पाहिजे. कारण अखेर जे आत्ता बघायला मिळत आहे ते म्हणजे रिव्हर्स स्विंग वरती स्टार्क भर देतोय. जेव्हा एखादा लेफ्ट आर्म पेस बॉलर ओव्हर दी विकेट बॉल टाकतो तो हवेत बाहेर जातो आणि पडल्यानंतर थोडासा जरी आत आला तरी त्याचा मोठा परिणाम हा बॅट्समनला सहन करायला लागतो, हे विसरायला नाही पाहिजे. पण तरीही हे कितीही जरी मी म्हणलं तरी आत्ताच्या घडीला तरी ऑस्ट्रेलियन टीम हे स्वतःला उचलण्याचा प्रयत्न करतायत. ते किती उचलू शकतील हे मला शंका आहे. कारण अखेर परत एकदा हे जे ग्राउंड आहे हे फिरकीला साथ द्यायला लागलं तर भले भल्यांचे भंभेरी उडते. बरोबर. आणि म्हणजे दुसरा मुद्दा की तू जे म्हणलास की ऑस्ट्रेलिया स्वतःच काय करू शकतात, तर त्याच्याकरता काय त्यांना परत एखाद्या कुठल्या तरी असामान्य वैयक्तिक कामगिरीवर, ज्याला आपण मराठीत काय म्हणतो इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स, त्या एका इंडिव्हिज्युअल ब्रिलियन्सच्या बळावर त्यांना थोडीशी तरी उभारी मिळू शकते अशी आता अवस्था आहे. त्या परिस्थितीत पहिल्या 2 मॅचेसमध्ये एवढी माती खाल्ल्यानंतर आठवड्याभराचा ब्रेक हा फायदेशीर जास्त ठरू शकतो का जास्त अवघड होऊ शकतो त्याच्यामुळे? अरे या दोन्ही उदाहरणं मी पाहिलेली आहेत की एकदा हा आठवड्याभराचा ब्रेक हा अंगाशी येऊ शकतो. कारण लोक त्या फ्रेम ऑफ माइंड मध्ये नसतात की धडना प्रॅक्टिस करावीशी वाटते, धडना सुट्टी करून मजा करावीशी वाटते, सतत असं ते गिल्टी फिलिंग येतं. आणि त्याच्या उलट जेव्हा तुम्ही जिंकलेला असता तेव्हा सगळाच मूड हॅपी असतो. भारतीय संघाचं असंच ट्रान्सफॉर्मेशन पुण्यातली टेस्ट मॅच हरल्यानंतर झालेलं मी पाहिलेलं आहे. पाहिलेलं आहे म्हणजे थोडासा मी त्याच्यात इन्वॉल्व्ह होतो म्हणून. पण त्यावेळेला अनिल कुंबळेनी कुठे कुठे काय ते तुमचे मित्र सुधांशु पुरोहितांच्या इकडे आणि घेऊन गेले त्याच्यानंतर होते. भारतीय संघाने काय कमबॅक केलं हे आपण सगळं पाहिलेलं आहे. त्यामुळे अशा घटना घडण्याचं प्रमाण हे खूप खूपच विरळ असतं. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन पहिली टेस्ट इतक्या मोठ्या फरकानं हारली होती, त्याच्यानंतर परतावा केला आणि त्याच्याबद्दल आपल्या मित्रांनी पुस्तकही लिहिलं, आता ते प्रकाशितही झालं, या सगळ्याच गोष्टी म्हणजे कमाल आहेत. त्यामुळे या सगळ्या अर्थाने या आठवडाभराची गॅप ही कधी कधी तारक ठरू शकते, कधी कधी मारक ठरू शकते, असं आहे की नाही? एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आणि आपण ऑस्ट्रेलियन मित्र आहेत आपले, पण आपण केटर करतोय विशेष भारतीय ऑडियन्सना. भारतीय संघाचं काय, येस 2 मॅचेस जिंकलेत, सामना हरायची शक्यता नाहीये, पण परत तेच काही इंडिव्हिज्युअलच्या कामगिरीकडे सगळ्या भारतीय क्रिकेटचं लक्ष आहे. तर त्यांच्या बाबतीत काय वाटतंय तुम्हाला, म्हणजे अर्थात आता तरी शुभमन गिल खेळणार, कारण केएल द्यायला राहुल पाहिजे. संघ हा संघात आहे पण उपकर्णधार पद त्याच्याकडून काढून घेतलेलं आहे, त्याच्या जागी कोणाची हाँ नेमणूक नाही झालेली, पण ही क्लिअर इंडिकेशन आहे की शुभमन गिलला खेळवायचं म्हणून त्याच्याकडे उपकर्णधार पद नाही. असं इंडिकेट करण्यापेक्षा त्याला चिमटा काढला हे नक्की की बाबा रे तू तुझी कामगिरी सुधार आणि योग्य वेळी सुधार. परत तीच गोष्ट आहे की चूक कबूल केली नाही तर सुधारणा होऊ शकत नाही. भारतीय संघ नेहमी म्हणत राहतो की नथिंग रॉंग, ही इज बॅटिंग वेल इन द नेट्स, प्रश्न तो नाहीये. तुम्हाला दोन गोष्टी वेगवेगळ्या नजरेने पाहायला पाहिजे. एक म्हणजे के एल राहुलचा परफॉर्मन्स आत्ता खराब होतोय असं अजिबात नाहीये, त्यांनी कितीही दाखले देऊ देत
परंतु T20 वर्ल्ड कप मध्ये सुद्धा KL राहुलचा परफॉर्मन्स चांगला होत नव्हता, तो संपूर्ण मालिका खेळला आणि तरी परफॉर्मन्स नाही. इकडं सुद्धा त्याला संधी मिळाली 3 इनिंग मध्ये आणि त्याला जास्त काही करता आलेलं नाही. ही झाली नाण्याची एक बाजू. नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की शुभमन गिल हा सध्याचा उभरता तारा आहे, तो टॉप टच मध्ये आहे, त्याचा परफॉर्म जबरदस्त आहे. अशा वेळेला एका तरुण गुणवान खेळाडूला तुम्ही किती वेळ बाहेर बसवणार, असं रोहित शर्मा किंवा विराट कोहलीला. एक सिनियर खेळाडूला अजून 4 मॅचेस संधी देऊ म्हणून बाहेर बसवलेलं चाललं असतं का, हा खरा माझा प्रश्न आहे. राग KL राहुल वरती किंवा कोणावरती असायचं काहीच कारण नाही, कारण खेळामध्ये परफॉर्मन्स कोणाच्या हातात नसतो, त्याच्यावरून आपण दूषण देत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. परंतु एका गुणवान खेळाडूला तुम्ही इतका वेळ बाहेर बसून तुम्हाला परवडणार आहे का, असं त्याला न्याय देणं बरोबर वाटतं का, हा खरा प्रश्न. तू आत्ता विषय काढलास म्हणून आठवलं, रोहित शर्माला बाहेर बसावं जेव्हा लागत होतं 2011-12 चा ऑस्ट्रेलिया दौरा, भारत आत्ता जसे ऑस्ट्रेलिया माती खातीये तसं भारत ऑस्ट्रेलियामध्ये माती खात होतं आणि सगळं जग म्हणत होतं की राहुल द्रविड VVS लक्ष्मणच्या जागी, विशेषतः राहुल द्रविडच्या जागी रोहित शर्मा कधी खेळणार कधी खेळणार कधी खेळणार. अख्खी टेस्ट मॅच सिरीज तो खेळला नाही आणि त्याच्यानंतर अशी मी तेव्हा स्टोरी लिहिली होती की कर्णधाराने सांगितलं की जर सिलेक्टर्सनी 15 घेतलंय या दिग्गज खेळाडूंना तर मी त्यांना ड्रॉप करणार नाही, मी जबाबदारी घेणार नाही, त्यांना ठरवू दे बरोबर काय करायचं आहे. त्याच्यामुळे आत्ता तरी असं अवस्था आहे की आत्ता तेव्हाच्या सिलेक्टर्सना काहीतरी से होता, आता तोही प्रश्न नाहीये. मी म्हणेन ती पूर्व दिशा असं संघ व्यवस्थापनाचं म्हणणं आहे, त्याच्यामुळे होपफुली हा कॉल घेतला जाईल. दुसरा मुद्दा सुनंदन, या 2 टेस्ट मॅचेस चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीसाठी पण कितपत महत्वाच्या ठरू शकतात. प्रचंड, कारण त्या दोघांचीही कामगिरी चांगली झालेली नाहीये आणि ती सुद्धा काय म्हणतात त्याला, विराट कोहलीची सुद्धा टेस्ट मॅच मधली कामगिरी चांगली न होऊन खूप काळ लोटलेला आहे, त्यामुळे यांना सुद्धा कसंही करून आता फॉर्म मध्ये यायलाच लागेल. कारण कसं होत आहे की लक्ष KL राहुल कडे आहे की त्याचा परफॉर्मन्स चांगला होत नाही, असं म्हणत असताना विराट कोहलीला गेले काही महिने हे टेस्ट क्रिकेट मध्ये लिंपॅच आलाय, अर्थे T20 आणि वन डे क्रिकेट मध्ये त्यांनी पुनरागमन केलेलं आहे, दर्जेदार पुनरागमन केलेलं आहे. परंतु टेस्ट क्रिकेट मध्ये त्याला ते करता आलेलं नाहीये, स्पिन विरुद्ध त्याची थोडीशी अडचण होतीये, गडबड होतीये, ही गोष्टही लपून राहिलेली नाही, त्यामुळे उगाच सगळ्यांचं सगळं कौतुक करण्यात अर्थ नाही. या दोघांना सुद्धा चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी आता काय म्हणतात त्याला शू लेसेस घट्ट बांधायला लागतील आणि आता हो होईल 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 असं करून चालणार नाही. इंदोर कसोटी सामन्यापासूनच त्यांची कसोटी परीक्षा चालू होती. ओके आणि शेवटचा मुद्दा आता की नागपूरमध्ये 2.5 दिवस, त्याच्यानंतर कुठे गेलात तुम्ही, दिल्लीमध्ये 2.5 दिवस, इंदोरमध्ये किती दिवसाचा रोजगार मिळणार आहे तुम्हाला? अरे बापरे, नको रे बाबा नको, कारण मला बायका मुलं आहे, तुला एकच पोरगा आहे, मला 2 मुली आहेत, त्यामुळे अमोल तू उगाच असं बोलून मला घाबरू नकोस मित्रा. ओके मला अपेक्षा आहे, मी अजून ग्राउंडवरती गेलेलो नाहीये, ग्राउंडवरती गेल्यानंतर अजून थोडा मला अंदाज येईल. परंतु परत अशा आहे की हे जे बदल ऑस्ट्रेलियन टीम मध्ये आत्ता होत आहेत, स्टार्क येतोय, कॅमरून ग्रीन परत येतोय, कॅप्टनशिप स्टीव्ह स्मिथ करणार आहे, ट्रॅव्हिस हेडनी थोडीशी चमक दाखवलेली आहे, हँडस्कम सतत चांगला खेळतो, या सगळ्याचा विचार करता 4 दिवस तरी टेस्ट मॅच चालेल असा माझा अंदाज आहे, अपेक्षा आहे. परंतु मला मित्रा अजून एक गोष्ट तुला म्हणायची आहे, तू स्थानिक क्रिकेट एवढं मनापासून प्रेमाने कव्हर केलंयस, इराणी ट्रॉफी सुद्धा चालू होती, त्याच्याबद्दल थोडस काहीतरी आम्हाला ज्ञान देणार. येस, इराणी कप गंमत अशी आहे सुनंदन यावेळेस की या वर्षी 2 इराणी कप झाले, त्यातला पहिला इराणी कप झाला कोविडच्या आधीच्या रणजी ट्रॉफीचा सौराष्ट्राविरुद्ध ऑक्टोबर महिन्यात, आणि आत्ता शेवटचा डोमेस्टिक हंगामाचा शेवट होतोय परत एकदा इराणी कपनी, मागच्या हंगामातील विजेते मध्य प्रदेश 2021-22 हे त्यांच्या विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया. दुर्दैवाने असं आहे की रजत पाटीदार त्याला झालेल्या दुखापतीमुळे इराणी कपला मध्य प्रदेशसाठी मुकणार आहे. अरे त्यांचा जो कर्णधार आहे आदित्य श्रीवास्तव, ज्याने त्यांना रणजी ट्रॉफी जिंकून दिली, तोही नसणार आहे. चंद्रकांत पंडितांची कदाचित ही मध्य प्रदेशचा प्रशिक्षक म्हणून शेवटचा सामना ठरू शकतो, अजून नक्की नाहीये. आणि पुढचा मुद्दा पाहिला म्हणला तर रेस्ट ऑफ इंडियाची स्क्वॉड हा कायम चर्चेचा मुद्दा असतो. खूप वादळ उठलं
सरफराज खान का नाही आहे, सरफराज खान का नाही आहे, तर त्याचं बोट फ्रॅक्चर झालंय दिल्ली कॅपिटल्ससाठीच्या तयारी करताना, छोटा कॅम्प जो त्यांचा नुकताच झाला त्याच्यामुळे. पण दुसरा मुद्दा लोकांना वाटतोय की अर्पित वासवडा, ज्याने जवळजवळ 900 रन केलं, म्हणजे एकीकडे मयंक अग्रवाल ज्याने 1000 रन केले तो कर्णधार म्हणून कंटिन्यू झालाय, जे इराणी कप मध्ये पण तसंच होतं ऑक्टोबर महिन्यातल्या. मग इथे काय बरं चूक झाली अर्पित वासवडाची, तर आत्ता गंमत अशी आहे हा संघ एकाच हंगामात दोन इराणी आल्यामुळे, आणि दुसरा मुद्दा या वर्षीचा विजेता सौराष्ट्राला पुढच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मिळणार आहे. युजली कसं असतं की मागच्या हंगामातला परफॉर्मन्स हा पुढच्या वर्षीच्या इराणीला कन्सिडर करतात. आत्ता असं आहे की हा संघ मेजॉरिटी प्लेयर्स आत्ताच्या फॉर्मवर सिलेक्ट केलेत, मग पुढच्या वर्षीची इराणीची टीम कुठल्या बेसिसवर सिलेक्ट करणार? का याच लोकांना दोन संधी मिळणार? पण हे असले प्रश्न गौण असतात भारतीय क्रिकेटमध्ये, बरोबर? त्याचे प्रश्न फक्त आपण विचारू शकतो, त्यांना सगळं माहिती असतं. त्यांना अगदी म्हणजे संपूर्ण सगळ्या गोष्टी अगदी पूर्ण माहिती असतात आणि त्याच्याबद्दल कॉन्फिडन्स असतो. परंतु हा माणूस थोडीशी गडबड करेल आणि अमोल कराडकर दिसतो तेवढा अजिबात सभ्य नाही. निदान मी दिसताना चॅप्टर दिसतो, हा दिसताना तसा दिसत नाही. पण एक गोष्ट मी दर्शकांना सांगू इच्छितो, एकीकडे सुनंदन लेले इंदोरच्या उन्हामध्ये टेस्ट मॅच कव्हर करायला लांबचा प्रवास करून आलेला आहे आणि दुसरीकडे अमोल कराडकर हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, ते सुद्धा ताजमहाल हॉटेलच्या पंचतारांकित हॉटेलच्या छानशा रूम मध्ये राहून तो हे रेकॉर्ड करतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं त्याचं इथलं काम संपेल तो काम आहे वगैरे असं म्हणतोय, ते सुद्धा मला माहित नाही खरं काय खोटं काय. त्याच्यानंतर तो गोव्याला चाललेला आहे आणि हे तो स्वतःच्या तोंडाने सांगत नाही, मला खरोखर राग यायला लागला. तू चाललायस की नाही गोव्याला मला सांग. येस, पण कामासाठी चाललोय ना. हो, तुमचं ते काम आमची ती सुट्टी असंच आहे तुमचं. बरोबर आहे, बरोबर आहे. तुमची जिंदगी सॉलिड आहे ना, लंबी. कशाला एक चाललायस गोव्याला, कशाला चाललायस? येस, गोव्याला एक छोटीशी वर्ल्ड टेबल टेनिस टूरची टुर्नामेंट आहे, स्टार कंटेंडर, म्हणजे साधारण आपण म्हणतो एटीपी मास्टर्स टाइप्स, जी टेनिस मधल्या पॅरलल ड्रॉ क्या बात करायचा. है. तर फार काही मोठं फील्ड नाहीये, मेन आणि विमेन दोन्हीकडे जगातल्या पहिल्या 10 मानांकित खेळाडूंपैकी, टॉप रँक प्लेयर्स पैकी फक्त 8-8च खेळत आहेत, त्याच्यामुळे फार काही फील्ड ग्रेट नाहीये, पण मजा येणार आहे खूपच. आणि हे पण मी दर्शकांना सांगू इच्छितो की जसं सुनंदन लेलेचा पहला प्यार हे क्रिकेट आहे, तसंच अमोल कराडकरचं सुद्धा पहिला प्यार हे टेबल टेनिस आहे. हे तुम्हाला माहिती असेल नसेल मला कल्पना नाही, पण मी एक कौतुकाने सांगू इच्छितो. तेव्हा मित्रा, इकडे मी ऑस्ट्रेलियाची टेस्ट कव्हर करतो, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 3-0 मी प्रयत्न करतो. तू तिकडे गोव्यामध्ये म्हणजे टुर्नामेंट महत्वाची आहे, चेष्टा आपण बाजूला ठेवूयात. लकी वाटतंय तुला स्वतःला की इतकी टॉप टुर्नामेंट ज्या खेळावरती तुझं एवढं मन आहे ते बघायला मिळणं, कव्हर करणं ही पुढची गोष्ट, पण तुझ्यातला जो टेबल टेनिस खेळाडू आहे तो अशा टुर्नामेंट कडे खेचला गेलाय. येस येस, त्याच्यामुळेच म्हणजे ग्वालेरच्या ऐवजी गोव्याला जा असं ऑफिस मधून सांगितलं गेलं. नशीबवान असतात लोक की ज्यांना असं अशा ऑफिस मध्ये अशा कंपनीत काम करायची संधी मिळते, की तुमचा प्रेफरन्सही स्वतःहून विचारात घेतला जातो, तुम्हाला सांगायची वेळ येत नाही. पण राहू दे, आपण आता फार अमोल कराडकर टेरिटरीत चाललोय, त्याच्यामुळे लक्ष राहू दे इंदोर वर. सामना संपला की आपण परत गप्पा मारू सुनंदन, तुर्तास आपण थांबू, तुम्ही तुमचा फीडबॅक कळवा, चांगला वाईट बरा, तुमचे सजेशन्स सगळं आम्हाला कळवा, ते सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास आम्ही थांबतो, तुम्ही मात्र ऐकत रहा, बघत रहा आणि आमची वाट. गोवा आणि इंदोरहून पाहत राहा. धन्यवाद.